जनतेचे जे काही ज्यांनी फिरत असताना मला जनतेने जे नाना प्रश्न या ठिकाणी केले विकासाच्या बाबतीतले, ते प्रश्न तसेच अनुत्तरित आहे आणि त्याच्यासाठी मला ऍक्च्युअल त्याच्यासाठीच उतरायचं होतं या मैदानामध्ये. हे बघा, पक्षाने मला सांगितलं होतं की इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही उमेदवारी देऊ. इलेक्टिव्ह मेरिट माझं एकदम चांगलं होतं, तिथं काही वादच नव्हता आणि त्यामुळे मला इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवारी मलाच मिळायला पाहिजे होती, दुसरं कुणालाच मिळायला नाही पाहिजे होती. नाही, मी ते काही बोलणार नाही, पण इलेक्टिव्ह मेरिटवर जर त्यांनी उमेदवारी द्यायची ठरवली असती तर ती मलाच मिळायला पाहिजे होती. बस, पक्षाला मी उमेदवारी मागितली होती, पक्षाने मला उमेदवारी दिली नाही आणि मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास मी एक वाडी तांडा गाव काहीही सोडलं नाही. प्रत्येक ठिकाणी मी आज जाऊन भेटून आलेली आहे त्या सगळ्या माझ्या मायबाप जनतेचं आणि माझ्यासोबत निस्वार्थपणे जे माझे कार्यकर्ते माझ्यासोबत फिरले या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी या आज अपक्ष फॉर्म भरलेला आहे.